बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. थोड्याच वेळात नागपुरात विरोधी पक्षांची बैठक पार पडतीय. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडतीय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरणार आहे. विरोधक चहापाण्यावर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली जाते. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, संजय कुटे हे नेते फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडतीय. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटलांसह अनेक भाजपचे प्रमुख नेते उपस्थित झालेले आहेत. सायंकाळी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात ही बैठक पार पडतीय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडतीय. उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक घेतली जाते. या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांसारखे अनेक भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. हिवाळी अधिवेशनाची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तसंच आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी भाजपला आमंत्रण देण्यात आलेलं आहे. मात्र भाजप या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. या संदर्भातली महत्वपूर्ण बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडतीय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावरही विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडतीय. आणि या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांसारखे भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे नेते दाखल झालेले आहेत. तर दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. नागपुरातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही सगळी नेते मंडळी दाखल झालेली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. तर नागपूरमध्ये थोडाच वेळात ही बैठक पार पडतीये.